अपन पानारावत विशाखापट्टनम आंध्र प्रदेश येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे 8/12/2020 रोजीचे काय आहेत बाजारभाव विशाखापट्टनम आंध्र प्रदेश येथे पाहूयात. जुने व नवीन कांद्याचे बाजारभाव 1-2 वकले 3,200 रुपयापासून 3,300 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 32-33 रुपये किलो याप्रमाणे 1-2 वकले गेली विकली गेली. तर मोक्कल साईजचे कांदे हे 2,900 रुपयापासून 3,100 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 29-31 रुपये किलो असा मोक्कल साईज कांद्यांना बाजारभाव आहेत. मीडियम साईजचे कांदे 2,200 रुपयापासून 2,600 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 22-26 रुपये किलो याप्रमाणे बाजारभाव होते. तर मिनी मीडियम कांदे हे 2,000-2,200 रुपये प्रति क्विंटल विकले गेले. गोल्टा गोल्टी कांदे हे 1,500-1,700 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव राहिला आहे. ॲव्हरेज क्वालिटी 2,200-2,400 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव ॲव्हरेज क्वालिटी राहिलेले आहेत. पाहूयात लसणाचे बाजारभाव. लसूण प्रति 10 किलो बाजारभाव आहेत 650 रुपयापासून 1,100 रुपये प्रति 10 किलो याप्रमाणे लसणाचे बाजारभाव आहेत. तर टमॅटो देसी 27 किलोचे बाजारभाव क्रेटला 450-530 रुपये 27 किलोचे क्रेटचे बाजारभाव आहेत. वेस्ट बंगालमधले बटाटे 50 किलोचे बाजारभाव 1,200-1,300 रुपये प्रति 50 किलो याप्रमाणे वेस्ट बंगालचे बटाट्यांना बाजारभाव आंध्र प्रदेशमध्ये आपणास पाहावयास मिळत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. दररोजचे अपडेट बाजारभाव सर्व काही आपणास एकाच जागी भेटेल. आपणही लाभ घ्या. आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही सदरची व्हिडिओ शेअर करून आपण फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता. भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.